अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विलास चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। या वर्षी झालेल्या अतिपावसाने ओला दुष्काळ निर्माण झाला आहे, त्यामुळे संपूर्ण शेतातील पीक कुजून गेल्याने शेतकरी वर्गासमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मुक्या जनावरांनी पावसामुळे खराब झालेल्या कुजलेला चारा खाल्ल्याने विषबाधा होऊन जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे कारभारी बनसोड आणि शाहूबा काटकर या दोन मेंढपाळ कुटुंबियांच्या 75 मेंढ्यांचा कळप मृत्यूमुखी पडला आहे। त्यामुळे या मेंढी पालन करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मेंढपाळ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। तोंडापूर या गावात पशुचिकित्सा दवाखाना असला तरी या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने या मेंढ्यांवर वेळेत उपचार न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे व मृत मेंढ्यांचा पंचनामा करून शासनाने आम्हाला त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी मेंढपाळ कुटुंबीय करीत आहेत। आतापर्यंत पावसामध्ये भरपूर गेल्या, काही एक दोन आतापर्यंत गेले, पण आता सगळं संपूर्णच कळप बसला। आता याच्यावर शासनानं काहीतरी इलाज करायला पाहिजे। अतिपावसामुळे आतापर्यंत 50 ते 60 जनावरं आता गेले ना, अजून रात्री 25-31 मेल्या, आणि आता हे कळप वाचतं की याची काही शक्यता नाही। त्याच्यामुळे उपासमारीची आतापर्यंत इथले दिवस सोसले, आतापर्यंत असेच दिवस गेले, आता हे सगळं कळप बसलं, याच्यामुळे आता आत्महत्याच करायचा दिवस ते मला, याच्यामुळे जंगलामध्ये आम्ही काय करा, आता काही उमजत नाही। आम्ही अडाणी लोक पडतो, शासन आमच्याकडे काहीच लक्ष देत नाही। लवकरात लवकर आम्हाला मदत केली, आता आम्हाला सगळ्या लोकांना मदत मिळते। आम्हीच काय इथलं पाप केलं आमच्यावर, हे तुम्हीच निसर्गानं केले ते केले, तुम्ही सुद्धा आमच्यावर हे कोणी इलाज करत नाही। आम्ही आता सगळे अडाणी लोक थकून बसलो, शासन आमच्याकडे काहीच पाहत नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।